आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. कुंभोज येथे आज डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अध्यासन केंद्राचं उद्घाटन, देशाचे माजी कृषीमंत्री खासदार शरदराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम मुंबईचे उपाध्यक्ष अनिल जैन व अध्यक्षस्थानी डॉक्टर अनिल पाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, कर्मवीरांचे जन्मस्थळ असणारे कुंभोज हे पवित्र स्थळ असून आज कर्मवीरांच्या आचारा विचाराप्रमाणे रयत शिक्षण संस्थेचे कार्य चालू असून समाजात शिक्षणाचा विस्तार व शिक्षण सार्वत्रिक करण्याची गरज आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. आज महाराष्ट्रात काही ठिकाणी शिक्षणाची अधोगती होत असून ही स्थिती महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली नाही. रयत शिक्षण संस्थेने शिक्षणाच्या विस्तारीकरणाचं काम हाती घेतलं असून रयत शिक्षण संस्थेने अनेक लोकप्रतिनिधी, अध्यापक, शेतकरी, सेवक, कुलगुरू घडवले व त्यांच्या सहकार्याने आज रयत शिक्षण संस्थेची वाटचाल यशस्वी चालू आहे. या कार्यक्रमास आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री प्रकाश आवाडे, शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर भाऊसाहेब कराळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ग्रामपंचायत कुंभोज यांच्या हस्ते व रयत शिक्षण संस्थेच्या हस्ते खासदार शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मवीर अध्यासन केंद्र उभा करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व दात्यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ओ जहांगीर, इकडे बघा की आदरणीय आमदार आणि अमेरिकेची आज ती गाडी मी सांगतो त्याच्या ते यांच्या कंपनीचं नाव आहे हुंडाई. हुंडाई ही मोठी कंपनी झाली आता जगप्रसिद्ध. गाड्या बनवतात, गोष्टी बनवतात, कन्स्ट्रक्शन काम मोठ्या प्रमाणात करतात. अनेक क्षेत्रामध्ये ते यशस्वी एक दिवशी मी विचारण्यात की तुम्ही यश कसं सांगता सांगितलं की माझ्या देशामध्ये आम्ही सगळ्यांनी बसून सरकारला एक कायदा करण्यात सांगितला.